वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील 3 पोलिसांना निलंबित केले. सहाय्यक फौजदार संभाजी कृष्णात भोसले, पोलीस हवालदार पांडुरंग तुकाराम पाटील आणि कॉन्स्टेबल संदीप ज्ञानदेव गायकवाड अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. महेंद्र पंडित यांनी सर्वच शाखा आणि पोलीस ठाण्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र काही पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं अखेर कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत खळबळ उडाली. आता त्याच्यामध्ये जी कारवाई करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांवर, त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी आदेशित करण्यात आलेली आहे. प्राथमिक चौकशीचा अहवाल ज्यावेळेस माझ्याकडे येईल आणि ज्यामध्ये तो अंतिम निर्णय त्यामध्ये त्या कारवाईमध्ये होईल, त्याच्यावेळेस मी त्याच्याबद्दल बोलू शकेन. सर, एनसीआरबी दिलेले जे शिस्तबंध करतील, जे पॉलिसी आहे झिरो टॉलरन्स टू इलिसिट ऍक्टिव्हिटीज, अशा गोष्टींना जर कोणी थारा देत असेल तर त्याची कोणाची काही केली जाणार नाही.